चंद्रपुर जिले में और वह भी शहर में लगातार अब दूसरा कोरोना पॉजिटिव रुग्ण मिलने से एक बार फिर हर तरफ हड़कंप मच गया है। गौरतलब है अभी सोमवार से लॉकडाउन में प्रशासन द्वारा थोड़ी राहत दी गई थी, जिसे सोमवार से दुकानों को कुछ निर्धारित समय के लिए खोलने का आदेश प्रशासन ने दिया था तथा प्रशासन द्वारा दिए गए नियमों का पालन करने का भी आदेश दिया गया था, जिसे कोरोना के संकट की घड़ी में शहर में थोड़ी चहल पहल शुरू हो गई थी। मगर आज एक और कोरोना का पॉजिटिव रुग्ण शहर के बिनबा गेट परिसर में मिलने से एक बार फिर नागरिकों तथा प्रशासन की चिंता बढ़ गई है। और अब हम आपको बताएं कि यह कोरोना पॉजिटिव रुग्ण एक युवती है। कोरोना पॉजिटिव रुग्ण के मिलने के संबंध में तत्काल जिला प्रशासन द्वारा एक बैठक बुलाई गई तथा इस संबंध में तमाम तरह के उपाय योजना एक बार फिर जारी किए गए। तो सुनिए इस संदर्भ में चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने स्वयं इस संदर्भ में क्या विस्तार पूर्वक जानकारी दी। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मी आवाहन करू इच्छितो की आज एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेला आहे। त्या रुग्णाच्या संदर्भात आईच्या उपचारासाठी ती मुलगी यवतमाळला गेलेली होती आणि यवतमाळमध्ये आईचा उपचार झाल्यानंतर ती 9 तारखेला चंद्रपुरामध्ये परत आली। मूळची ती चंद्रपूरचीच आहे आणि ते रुग्ण चंद्रपूरचा असून 9 तारखेला आल्यानंतर आम्ही 11 तारखेला त्यांचे नमुने स्वॅब नमुने घेतले आणि त्यांचे टेस्टिंगसाठी ते नमुने पाठवल्यानंतर ती मुलगी पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आता आढळून आलेली आहे। खरं तर आपण त्यांना यवतमाळवरून आल्यानंतर होम क्वारंटाईन केल्यामुळे बाकीच्या लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, त्याची काळजी प्रशासनाने पूर्वीच घेतलेली आहे। ती यवतमाळमध्ये यवतमाळवरून आलेली होती, उपचारासाठी आईच्या गेलेली होती आणि त्या सर्व त्यांच्या कुटुंबाचे सुद्धा नमुने घेतलेले होते, त्यामुळे तिथे कुठेही जनतेमध्ये फारसा त्यांचा वावर नव्हता, वापर म्हणजे फार काही फिरलेले नव्हते, संपर्कात नव्हते, त्यामुळे घाबरून जाऊ नका, घाबरण्याचं काही कारण नाही। पण मात्र तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं नम्रपणे विनंती आहे माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बांधवांना भगिनींना भावानो भावानो थोडासा काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा, बेसावध राहू नका, या कोरोना महामारीला तुम्ही हलकं घेऊ नका, निष्काळजीपणा दाखवू नका, तरच आपण या लढाई विरुद्ध लढू। तुम्ही जर म्हणाल की आमचा जिल्हा आता रुग्ण नाही, या जिल्ह्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही असं जर तुम्ही गृहित धरून स्वैराचार करत असाल तर मात्र या जिल्ह्यासाठी तुम्हा आम्हासाठी धोक्याचीच घंटा आहे आणि तो पुढील धोका जर निर्माण झाला तर मात्र ते सावरण्यासाठी फार अडचण होईल, त्रास होईल आणि या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी अनेक संकटाचा सामना तुम्हा आम्हा सर्वांना करावा लागेल। म्हणून विनंती करतो आहे, म्हणून आवाहन करतो आहे, तुम्ही असाल घरात असाल तर काही काळ पुन्हा तुम्हाला फिजिकल डिस्टन्स ठेवून राहावं लागेल। तुम्हाला होम क्वारंटाईन केले असतील त्यांनी सुद्धा घराच्या बाहेर पडू नये। आता पुढे उद्यापासून प्रशासनाला आम्ही तर सांगितलं आहे की तो सील एरिया सर्व एरिया तो सील करायसाठी सांगितलेला आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन की आता बाहेरून जे लोक येतील त्यांना सुद्धा आता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावं लागेल। आम्ही त्यांना होम क्वारंटाईनची बाहेरून येणाऱ्यांना आता परवानगी देणार नाही, कारण भावनिक मुद्दा नाही, भावनेच्या भाव आपण भावनेमध्ये वाहून जाऊन या संकटाला मोठं करू नका। तुमचे कोणीही नातेवाईक असतील, प्रशासन असेल, शासन असेल, तुम्हाला अडचणीत आणायचं किंवा तुम्हाला संकटात टाकायचं ही आमची भूमिका नाही, तुमच्यावर अन्याय करायची भूमिका नाही, तुम्हाला सुरक्षित या कोरोनापासून ठेवण्याची भूमिका शासनाची आणि प्रशासनाची हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे भावनेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या होम क्वारंटाईनचा आग्रह धरू नका, यापुढे येणाऱ्या रुग्णाला आता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावं लागेल, तरच या जिल्ह्याला या महामारीपासून आपण वाचवू शकू आणि यावर विजय प्राप्त करू शकू। म्हणून पुनश्च आवाहन करतो की घराबाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि या लढाईमध्ये सर्वजण सहकार्य करा, अशीच विनंती आणि आवाहन या निमित्तानं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून
आपल्या सर्वांना आहे तो निश्चित पाळाल हा विश्वास बाळगतो। और अंत में सीटीव्ही के माध्यम से हम एक बार फिर आग्रह करते हैं कि नागरिक घबराए नहीं, मगर अब हमें और सावधानी बरतना है तथा सोशल डिस्टेंस का कड़ाई से पालन करना है। हमेशा घर से निकलते समय मास्क पहनकर ही निकलें और अपना हाथ हमेशा पल पल में सैनिटाइज करते रहें। यह जिला प्रशासन द्वारा दिए गए निर्देशों का कड़ाई से पालन कर कोरोना के संकट की घड़ी में स्वयं को तथा अपने परिवार को तथा दूसरों को सुरक्षित रख प्रशासन को अपना पूरा सहयोग दें। सीटीवी के लिए राजू अलोने वैभव के साथ शैलेश।